भोकर येथे विश्रामगृहावर 6 जानेवारी रोजी भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त दर्पण दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख मान्यवरांच्या सत्कारानंतर भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी आर पांचाळ यांनी प्रास्ताविकात आचार्य बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, आचार्य अत्रे, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली पत्रकारिता प्रेरणादायी होती असे म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोप करताना भोकर तहसील कार्यालयाचे तहसीलदार राजेश लांडगे बोलताना म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी वृत्तपत्रांनी देशहिताची भूमिका जपली. त्या काळातील पत्रकारांनी समाजसुधारक म्हणूनच काम केले असे सांगून भोकरमधील पत्रकारिता विकासात्मक असल्याचेही ते म्हणाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी यांनीही आपले विचार व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार एल ए हिरे यांनी आजच्या पत्रकारितेपुढे नवी आवाहने असल्याचे सांगून पत्रकारांची संख्या गुणात्मक नसून संख्येने भरपूर वाढत आहे असे मत व्यक्त केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राम कराड, वनपाल धोंगडे, बी एस सरोदे, सिद्धार्थ जाधव, शंकर कदम, लतीफ शेख, रमेश गंगासागरे, सुभाष नाईक, दत्ता बोईनवाड, हमीद पठाण, जयभीम पाटील, सुभाष तेले, अहमद करखेलकर, उत्तम कसबे, विजय मोरे, अनिल डोईफोडे गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे, मंसूर पठाण यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा तालुका अध्यक्ष किशोर पाटील लगदुळकर यांच्या वतीने भोकर येथील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी किशोर पाटील म्हणाले, खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देण्याचे काम केवळ पत्रकारांकडून केले जाते. त्यांच्या लेखणीचा सन्मान करणे आपले कर्तव्यच आहे असे म्हणून दर्पण दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक गणेश पाटील कापसे, प्रकाश कोंडलवार, विशाल माने, राजू अंगरवार, श्रीकांत किन्हाळकर आदी भाजप अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तर भोकर येथील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने डॉक्टर साईनाथ वाघमारे यांच्या रुग्णालयात आयोजित पत्रकारांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राम नाईक म्हणाले, डॉक्टर रुग्णांची सेवा करतात तर पत्रकार समाजाची, म्हणून पत्रकार हे समाजाचे डॉक्टर आहेत. समाजाचे स्वास्थ्य पत्रकारांच्या हाती आहे. त्यांच्या लेखणीला बळ मिळो असे ते म्हणाले. यावेळी डॉक्टर उत्तम जाधव, डॉक्टर राम नाईक, डॉक्टर साईनाथ वाघमारे, डॉक्टर धर्मुरे, डॉक्टर भाले, डॉक्टर रेड्डी, डॉक्टर सोनकांबळे, डॉक्टर माने, डॉक्टर बोलेवार आदींची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बी आर पांचाळ यांना नुकत्याच मिळालेल्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचंही समालोचन म्हणा किंवा प्रिंट मीडियामध्ये बातमी असो, कधीही अशी प्रशासनाच्या विरोधातही नव्हती किंवा सामाजिक द्वेष पोहोचवणारी सुद्धा बातमी आपल्याकडून दिली. त्याबद्दल मी आपलं सगळ्याचं खऱ्या अंतःकरणाने प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन करतो. मित्र, आत्ता सांगितलं की 1832 काळ दर्पणकारांचा, 1832 ते आता 2032 आपण येऊ 10 वर्षानंतर, 24 लागले 9 वर्षानंतर, या 200 वर्षाचा जर कालावधी पाहिला, स्वातंत्र्योत्तर काळ आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीचा एक काळ, प्रिंट मीडिया याला अनन्यसाधारण असं मत होतं. जरी आज इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, तुमचे व्हॉट्सॲप आणि यूट्यूबवरचे सोशल मीडियावरचे काही कमेंट्स असतील किंवा पत्रकार असतील, त्यांचा विषय जरी सोडला, तर आजही प्रिंट मीडियाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा वैयक्तिक लाभ आम्हाला झालेला आहे. आताच तांबोळी साहेबांसाठी की तुमच्याकडे लोकसत्ता मोठा येत नाही, महाराष्ट्र टाईम्स. मित्र, महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ताचे संपादकीय वाचून आम्ही एमपीएससी पास झालो, हे म्हटलं तर काही वाव होणार. कारण आमच्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होती. मी जे 2006 एमपीएससीची एक्झाम दिली, ॲज इक्वलंट टू ॲज गुड ॲज यूपीएससीची जी जेवढ्या मार्गाची परीक्षा होती तेवढीच होती. आणि केवळ लोकसत्ताचे संपादकीय, महाराष्ट्र टाईम्सचे संपादकीय अन्याने भास्कर घ्यायचा, हिंदीमध्ये होता ना तो, त्या 3 याचे केवळ आम्ही संपादकीय वाचायचो. याच्या नावानं आपल्या भारतामध्ये पत्रकार दिन मानले जाते. आचार्य श्री बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून मी माझ्या पुढे छोट्या भाषणाला सुरुवात करतो. बाळशास्त्री जांभेकर हे जे आहेत, हे पारतंत्र्यामध्ये ते पत्रकार होते. पांचाळ साहेबांनी आता मगाशी बोलले की चांगलं छापलं तरी आमचं नाव बदनाम होते, वाईट छापलं तरी बदनाम होते, पण त्यांनी पारतंत्र्यामध्ये पत्रकारिता केली आहे. त्यांना तर किती बंधन असते. दर्पण हे जे 1832 पहिलं मराठी वृत्तपत्र निघालेलं आहे, बरोबर. त्याच्या अगोदर बेंगॉल गॅझेट इंग्रजी वृत्तपत्र होतं. तर बेंगॉल गॅझेट
हे इंग्रजीमध्ये असल्यामुळे मराठीत कोणतं होतं दर्पण या महाराष्ट्रातील मराठी बांधवांना समजावं आपल्या पत्रकार बंधूंनी काय लिहिलं आहे ते समजावं त्यासाठी त्यांनी मराठीतून दर्पण हे वृत्तपत्र निर्मिती केलेली आहे. विनंती आहे आपण पहिलं सामाजिक बांधिलकी सोबत जोपासली पाहिजे. कुठं काय मिळते म्हणून याच्यासाठी जर पत्रकार होत असाल तर आम्ही पत्रकार मारित नाही. त्याच्यामध्ये तुमचं वजन राहत नाही. लेखणी चालली पाहिजे ती अन्याय अत्याचार होईल. किती मोठा माणूस असला आम्ही तर मोठ्या मोठ्याची चिरपाट केलेली आहे. पांच्या खूप आमच्या विरोधात त्यामध्ये हे झालं. आता परिस्थिती बदलत चालली, समाजही बदलत चालला, सुशिक्त वर्ग सुद्धा पुढे आला. आता तेवढे अन्याय अत्याचार नाही, कमी आहे. झाली तरी लोक रस्त्यावर उतरतात. लेखणी यासाठी आपण चालवली पाहिजे. समाज प्रबोधनही या लेखणीमधून झालं पाहिजे. मग भलेही ते माणूस पुढचा किती मोठा असेल, जिथं गोरगरीबावर अन्याय अत्याचार होत असेल त्याविरुद्ध आपली लेखणी निर्भीड चाललं पाहिजे, तरच त्याला